काँग्रेस पक्षात अजित पवार साहेबांबरोबर आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वात अजित दादाच्या ग्रुपमध्ये आम्ही आहे, म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही आहे। आता असं झालं की या अजित दादांबरोबर आले म्हणून आमचे जुने जिल्हाध्यक्ष बाबा गुजर साहेब यांना बडतर्फ करण्यात आलं, अनिल देशमुख साहेबांनी बडतर्फ केलं आणि ते का बरं केलं हे आजपर्यंत आम्हाला कळलं नाही। की जो माणूस चांगलं काम करतो आहे, सर्व करतो आहे, जिल्ह्यामध्ये फिरतो आहे, पक्ष वाढवतो आहे, काही लोकांना पक्ष वाढवायचाच नाही असं ते मला वाटते काही असं चित्र होतं। पण त्यांना बडतर्फ केल्याबरोबर माननीय प्रफुल्लभाई पटेल, अजितदादा पवार, त्याच्यानंतर सुनील तटकरे यांनी ताबडतोब बाबा गुजर यांची अपॉइंटमेंट परत नागपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून केली। म्हणून आज हा आपण एक आमचं पदग्रहण म्हणा, काही सन्माननीय नेते जे आमच्या अजितदादांच्या विरोधात बोलले त्यांचे काही फोटोग्राफ आम्ही बाहेर लावले आहेत, समोर लावले आहेत, ते आम्ही सन्मानाने त्यांचे उतरवू। आणि आता आमचे अजितदादा ग्रुपचे जे लोक आहेत त्यांचे आम्ही मंत्री महोदय जे आहेत त्यांचे लावू आम्ही। तर या पत्रकार परिषदेला सतीश शिंदे, ईश्वर बाळबुदेजी, अरविंद भाजीपाले, बागेश्वर फेंडर, राजेश माटे, रवी पराते, पुंडलिक राऊत, नरेश भाऊ अरसडे, मिलिंद महादेवकर हे उपस्थित आहेत। विदर्भाच्या विकासासाठी माननीय अजित पवार यांचे नेतृत्व आवश्यक। आता कालपासून लोक विचारत होते की बा अजितदादा का बरं, अजितदादा का बरं। आज या जनतेचे प्रश्न जर कोणी हिरीरीने जर सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते अजितदादा करत आहेत। अजितदादा विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांच्या बंगल्यावर इतकी गर्दी राहायची की जसं काही ते एखादे परत उपमुख्यमंत्री आहेत अशा प्रकारचं नेहमी त्यांनी काम केलेलं आहे। आणि विकास सगळ्यात महत्त्वाचं अजितदादांचा एकच हे राहायचा की विकास। विकास का बरं नाही हो, विकासासाठी ते सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत काम करत असतात की जनतेचा विकास या महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस लागावे म्हणून अजितदादा मेहनत करत असतात। मग कृषीचा प्रश्न असो, संपूर्ण अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे, कृषी क्षेत्रात अजूनही आधुनिकीकरण करण्यात आले नाही, कृषीला अर्थसहाय्य देण्यासाठी अजूनही राजकीय वातावरण तापले नाही, याबाबत माननीय अजित पवार यांनी शेतकरी व कामगार छोटे यांना मदत करण्याचे धोरण स्वीकारलेले हा फार मूलभूत म्हणजे प्रश्न आहे की शेतकरी आणि कामगार व छोट्या लोकांना मदत कोणीच करत नाही। पण अजितदादा त्यांनी हे डिसाईड केलेलं आहे की या विदर्भामध्ये आम्ही हे सगळं ताबडतोब करणार। आज अजितदादा आहेतच विदर्भाच्या दौऱ्यावर, त्यांनी सांगितलं की हे आपलं बजाज नगरचं जे ऑफिस आहे हे अजितदादांनी सुरू करण्यासाठी अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं हे ऑफिस राहील। इथे बाबा गुजर साहेब आपले जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे हे इथून चालवतील, ईश्वर बाळबुदे आहेत ओबीसीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी अध्यक्ष, म्हणजे या ऑफिसमधून वेगवेगळ्या ज्या सेल राहतील आणि ज्या ज्या सेलवर ज्यांची ज्यांची अपॉइंटमेंट होईल ते सगळेजण इथे बसून तो कारभार आता सुरू करतील। आणि या ऑफिसचं उद्घाटन माननीय प्रफुल्लभाई पटेल, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि
संजय सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष हे येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये स्पेशली नागपूरला येऊन करणार आहेत आणि त्याच्यामुळे आता या ऑफिसला एक वेगळं महत्त्व याच्या करता येईल की आम्ही तक्रार निवारण केंद्रसुद्धा सुरू करणार आहे. NIT च्या तक्रारी असो, तुमच्या जिल्हाधिक कलेक्टरच्या तक्रारी असो, सेतूचे असो, हे जे काय ते मॅप वगैरे देतात लोकांना ज्याचा त्रास होतो, मेट्रोचा कोणाला त्रास होतो, या सगळ्या यांचं आम्ही पहिले 7 दिवस एक लेटर देऊ. आम्ही फिरत्या गाडीचं सुद्धा एक प्रोव्हिजन केलेली आहे. साहेब आले की त्या गाडीचं, त्या गाडीमध्ये कॉम्प्युटर आणि प्रिंटर ह्या दोन्ही गोष्टी आम्ही लावणार आहे आणि ताबडतोब तिथे ज्याचे ज्याला प्रॉब्लेम्स आहे, ज्या ज्या डिपार्टमेंटचे असेल त्यांना तिथेच पत्र देऊन 7 दिवस पहिली मुदत, परत 7 दिवस दुसरी मुदत, 15 दिवसानंतर आम्ही किंवा आमचे कार्यकर्ते किंवा पक्षाचे पदाधिकारी ताबडतोब जाब विचारण्याकरता तिथे जातील, असं आम्ही नागपूर शहरामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही एक आता प्रोव्हिजन करणार आहे आम्ही. म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद, की त्यांनी सांगितलं की तुम्ही गेल्याबरोबर पहिले हे डिक्लेअर करून द्या की ऑफिस इथनं सुरू होईल, माननीय बाबा गुजर साहेब इथे बसतील, जिल्ह्याचं कारभार इथून ते करतील, सगळं आम्ही म्हणजे हायटेकच करणार आहे. आता अजून येणाऱ्या 5-7 दिवसामध्ये खूप काही चेंजेस ते यायच्या पहिले होतील, म्हणून आम्ही आज ही प्रेस घेतली. जिल्हाध्यक्ष बाबा गुजर साहेब बोलतील की त्यांना का बरं पडत वकिलां काय. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या 8 दिवसापूर्वी ज्या सर्व घडामोडी झाल्या आणि त्या घडामोडी होत असताना अचानक मला प्रदेशवरून एक पत्र आलं की तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर ग्रामीणच्या अध्यक्षपदाच्या पदावरून तुम्हाला पडतर्फ करण्यात येत आहे म्हणून. हे सर्व झालं असताना तुम्हाला सांगायचं विशेष असं की आदरणीय शरद चंद्र पवार साहेब, एवढ्या सगळ्या राज्यातल्या घडामोडी होत असताना शपथविधी झाल्यानंतर त्याच दिवशी मला स्वतः पवारसाहेबांचा फोन आला होता. ते आणि 5 तारखेला आमचा बैठकीचा कार्यक्रम मुंबई इथे आयोजित होता. त्या कार्यक्रमाला जाऊन आम्ही पवारसाहेबांना नागपूर जिल्हा याविषयी सर्व माहिती देऊन सर्व लोक समर्थनाच्या विषयी चर्चा करणार होतो. परंतु हा विषय झाल्यानंतर मला आमचे ज्येष्ठ नेते ह्या विभागाचे नागपूर जिल्ह्याचे अनिलबाबू देशमुख साहेबांचा फोन आला की जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वत्र आदरणीय पवारसाहेबांच्या समर्थनार्थ बॅनर्स वगैरे लावायचे आहे आणि त्यांना समर्थन दिलं असं आपण सर्वांना जाहीर करायचं आहे. त्यामध्ये धुनेश्वर पेठे बाबा गुजर असा फोटो आणि अनिल देशमुख यांचा फोटो असा टाकून सर्वांना प्रचार प्रसार झाला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. परंतु मी सांगितलं की माझं स्वतः पवारसाहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि आम्ही सर्व आपण इथं नसताना 4.5-5 वर्ष पक्षाचं कुठलंही सहकार्य नसताना संपूर्ण जिल्ह्याचं संघटन आम्ही सर्वसामान्य हे माझ्या सोबत जे कार्यकर्ते आहे यांना घेऊन आपण संघटन चालवलं. माझा स्पष्ट आरोप आहे की पक्षाची स्थापना झाल्यापासून अनिल देशमुख हे ह्या विभागाचे सर्व प्रमुख समजून वरिष्ठ नेते जे काय आदेश देतो ते त्या पद्धतीनं काम होतं. परंतु माझा आरोप असाच त्यांच्यावर आरोप आहे की ह्या 20 वर्षात राष्ट्रवादी पक्ष हा नागपूर जिल्ह्यात का वाढला नाही म्हणून. त्याचं मुळात कारणच ते आहे. कारण असं आहे की जो पक्ष वाढवतो, ज्याला संघटन वाढवायचं आहे तो त्या पद्धतीने काम करतो, परंतु संघटन वाढवणाऱ्याला नेहमीच त्याचे पाय ओढले जातात हे आपल्याला म्हणजे सर्व उदाहरण सर्वांना माहीत आहे. आपण बघा जे जिल्ह्याचे अध्यक्ष होते, जे अध्यक्ष इथनं गेले ते सर्व भाजपमध्येच गेले, इतर पक्षात गेले. माझा अजून दुसरा असा आरोप की ह्या प्रस्तावित नेत्यांना नागपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढू द्यायचा नाही आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नेता ह्या जिल्ह्यात तयार झाला नाही पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत आहे हे यावरून दिसते. 4.5-5 वर्ष आम्ही
ह्या लोकांचं कुठलंही सहकार्य नसताना तळागाळातले ज्या तालुक्यात कधी तालुका अध्यक्षसुद्धा नव्हता, रामटेक हा तालुका आहे तिथं गेले 4 ते 5 वर्ष तालुका अध्यक्षसुद्धा नव्हता, तो आम्ही आणला. पारशिवनीमध्ये तालुका अध्यक्ष नव्हता, तो देखील आम्ही तयार केला आणि जिल्ह्यात अतिशय चांगलं संघटन केलं. मला दुःख हेच झालं की पक्ष संघटन वाढवल्यामुळं तर कदाचित माझी बडतर्फी नाही झाली, हा एक फार मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. असो, आता आम्हाला सन्माननीय आमचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब, आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी आमच्यावर व प्रशांत भाऊ पवार यांची देखील विदर्भाचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. आमच्या सर्वांवर आणि आमच्याबरोबर असणारी ही जी टीम आहे, माझ्यासोबत ईश्वरजी बाळबुदे, नरेश हरसड आहे, काटोलचे सतीश शिंदे आहेत, सर्व लोक आहेत. जिल्ह्यामध्ये जी जिल्हा कार्यकारिणी राष्ट्रवादी पक्षाची ग्रामीणची जी होती, त्याच्यापैकी 80% कार्यकारिणी ही आमच्यासोबत आहे. ते अजितदादा पवार ह्याच ह्यांच्यासोबत ह्यांच्यावर विश्वास ठेवून काम करणार आहेत. आणि इथून पुढं जे आम्हाला माझ्या नवीन लोकांनाही हेच आव्हान आहे की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आदरणीय जे ज्येष्ठ नेते आमचे शरद पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब, यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना येणारा जर नवीन चांगला प्लॅटफॉर्म स्वयंभूपणे जर त्यांना ह्या प्लॅटफॉर्मवर त्यांना काम करायचं आहे तर ते येऊ शकतात. आम्ही त्यांचं जरूर पक्षात स्वागत करू. आणि जे काही जिल्हा परिषद सदस्य आहे, जे बाकी पंचायत समिती सदस्य आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेतले जे सदस्य आहेत, तसेच जे बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, सेवा सहकारी सोसायटी, या सहकार क्षेत्रातली पण जे बरेचशी मंडळी आहे, ह्याही लोकांची एकत्र मूठ बांधू आणि भविष्यामध्ये नागपूर महानगरपालिका असो, ग्रामीण क्षेत्रातल्या नगरपरिषद असो, नगरपंचायत असो, या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही अतिशय चांगला असा रिझल्ट देऊ. आज आम्ही सत्तेत आहोत, त्याच्यामुळं लोकही अतिशय उत्सुक झालेले आहे की आपले ज्या लोकांचं भवितव्य त्यांचं आहे की कोणाला नगरपरिषद सदस्य व्हायचं आहे, कोणाला नगराध्यक्ष व्हायचं आहे, म्हणजे त्यांचं एक विजन आहे की त्यांना पक्षात चांगलं काम करायचं आहे. आणि ज्यांना काम करायचं असतं तो ह्या वरिष्ठ नेत्यांच्या, आमच्याही वरिष्ठ जे प्रदेशचे नेते आहेत यांच्यावर विश्वास ठेवून, आमच्यावर विश्वास ठेवून पक्षात काम करेल व संघटना वाढवण्यास आम्हाला सहकार्य करेल. अधिकारी होते त्यांच्याबरोबर कोणीच कॉन्टॅक्ट आजपर्यंत केला नव्हता, पण आजपासून तसं माजी नगरसेवक राजेश माटे इथे बसलेले आहेत, त्यांच्या ह्याच्यातले अजून त्या रेजिमचे जे जे लोक होते त्या सगळ्यांशी आता कॉन्टॅक्ट करण्यात येईल. त्यांना परत आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणू, त्यांना पूर्ण मान सन्मान देऊ आणि समोरची जी महानगरपालिका आहे तिथे अजितदादा पवार, प्रफुल्लभाई पटेल यांच्या नेतृत्वात झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही. त्याप्रमाणे आम्ही पक्षाची बांधणी आजपासूनच सुरुवात करणार आहे आणि त्याच्यामुळे पक्ष हा भरभराटीला येईल, याच्यात काही वाद नाही. विचार करा, अजितदादांनी म्हटलं की विदर्भाच्या आणि इथे जे स्टुडंट बाहेर शिकायला जातात त्यांची शिक्षणाची व्यवस्था इथे स्पेसिफिक याच्यावर पण लक्ष देऊ. विदर्भ डेव्हलपमेंट एक रिझन अजित पवारांचा असं तुमचं म्हणणं आहे, कारण की माझा प्रश्न प्रस्तावना घेतली. आता अजित पवार हे सेकंड डेप्युटी सीएम आहे या महायुतीच्या सरकारमध्ये, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार हे फर्स्ट डेप्युटी सीएम होते. 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री राहिल्यावर विदर्भात त्यांनी आणलेली एक इंडस्ट्रीचं नाव सांगा आणि एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सांगा. आता असं आहे की हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता अजितदादांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्र काम करणार, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आता नेतृत्व जे आहे ते नेतृत्व अजितदादा करणार आणि अजितदादा नेतृत्व करणार म्हणजेच पूर्ण महाराष्ट्रात ते फिरतील, विदर्भात फिरतील आणि पक्ष वाढवण्याकरता म्हणून इथे काय काय उणीवा आहेत त्या उणीवा भरून काढण्यासाठी अजितदादा महत्त्वाची भूमिका हे करतील. जो बॅकलॉग असतो आपल्या इथे साखर कारखाने खूप ठिकाणचे बंद झालेले आहेत, ते साखर कारखाने कसे बंद झाले, काय झाले, त्याच्यावर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की मग तुम्ही हे जे सगळं बंद होत आहे, काय होत आहे, का बरं होत आहे, याचा तुम्ही मला रिपोर्ट द्या. आता माझ्याबरोबर मी त्यांना मियानबद्दल बोललो,
मी त्यांना इथल्या इंडस्ट्रीजबद्दल बोललो. इवन GST प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडला, तो MIDC आता सरसकट GST मागण्याचं हे केलेलं आहे मागच्या 4 वर्षापासून. आज पहिलेच इंडस्ट्री धोक्यामध्ये आहे आणि तुम्ही एकाच याच्यामध्ये GST मागून राहिले तर कोण कुठून भरणार आहे ते. तर याच्यावर सुद्धा दादा चर्चा करण्याकरता विदर्भात या 8-10 दिवसात ते येणार आहे. आणि त्यावेळेस बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन वगैरे हे सगळेच्या सगळे ताबडतोब इथे तुमच्या प्रश्नाला नक्की उत्तर देईल. 100% करेल. आणि त्यांना विकासच पाहिजे ना, त्यांना बाकीचं कामच नाही काही. ते भर्र जे फिरतात का पायाला चक्री लावून ते याकरता फिरतात ते. आम्ही आता आमचे सन्माननीय नेत्यांचे जे आमच्या पक्षात नाही आहे त्यांचे आम्ही उतरवतो. आम्ही म्हणजे काय म्हणजे नागपूर इथं जे मुख्य पक्ष कार्यालय जे होतं त्या पक्ष कार्यालयामध्ये अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे बॅनर आणि फोटो होते. तर काही लोकांनी ते फाडले. तर आमची पण काही अशी मानसिकता नव्हती, कारण की एवढ्या खालच्या लेवलला आपण जायला नाही पाहिजे. आजही उद्याही ते नेतेच आहेत, परंतु ते त्यांनी असं कृत्य केल्यामुळं आता आम्हाला, आम्ही ज्या अजितदादांबरोबर, प्रफुल्लभाईंबरोबर, तटकरे साहेबांबरोबर, भुजबळ साहेब आहेत, वळसे पाटील साहेब आहेत, आमचे हे आता सर्व सन्माननीय नेते आहेत, तर ह्यांचा सन्मान राखण्यासाठी इतर नेत्यांचे आम्ही छायाचित्र फोटो काढू आणि त्यांचे लावू. शरद पवार साहेब हे आजही उद्याही आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत हे श्रद्धास्थान राहणार, हे आम्ही आजही सांगत आहे आणि पुढेही सांगू. आदरणीय अजितदादा तू मागे पडो, आदरणीय अजितदादा तू मागे पडो. आमच्या भावना फोटो काढताना फार दुखावल्या, याच्यात काही वाद नाही. पण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे ऑफिस होतं जुनं, त्याच्यामध्ये आमच्या नेत्याचं अजितदादा पवार, प्रफुल्लभाई पटेल, त्याच्यानंतर आमचा जिल्हाध्यक्ष बाबा गुजर साहेब यांचे फोटो लिटरली फाडण्यात आले. आणि लिटर हे फोटो फाडण्याचं काय, त्यांच्यावर काय गुस्सा काढून राहिले. आणि तुम्ही सन्मानाने त्यांचं बॅनर काढू शकत होते. अजितदादांचा आणि प्रफुल्ल पटेलांचा फोटो फाडणं म्हणजे काही तुमची बरोबरी, त्यांची बरोबरी करू शकता का तुम्ही? आम्ही ज्या प्रकारे जयंत पाटील साहेब, सुप्रिया ताई, अनिलबाबू देशमुख, त्याच्यानंतर या लोकांचे आम्ही सन्मानाने फोटो काढले आणि ते तुमच्या देखत काढले, ते मीडियाच्या देखत काढलेले आहे. आम्ही फाडफोड नाही केलं. जर आम्हाला ते करायचं असतं तर आम्ही त्यांची होळीसुद्धा केली असती. पण आम्ही नेत्यांचा सन्मान करतो, ज्या पद्धतीने त्यांनी केलं त्याचा आम्ही निषेध करतो. आणि आज या नेत्यांचा आम्ही सन्मानाने याच्याकरता फोटो काढले की ते आज आमच्या पक्षात नाहीत,
आमच्या अजितदादांबरोबर नाही, प्रफुल्ल पटेल साहेबांबरोबर नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा ओरिजिनल पक्ष आहे आणि ते आमच्या ओरिजिनल पक्षातून बाहेर गेले म्हणून आम्ही आज हे फोटो काढले. शरद पवार यांची प्रतिमा अजूनही लागू नाही. पक्षच आमचा आहे ना, तर चिन्ह तर राहीलच घड्याळाचं. नाही पण ते आमचे आराध्य दैवत आहे त्याच्यामुळे आम्ही ठेवलेलं आहे. देवाचा फोटो कोणी काढतं का कधी काय? आणि त्यांनीच आदेश दिले ना? नाही त्यांनी आदेश नाही दिले. त्यांनी काही लोकांनी त्यांना आदेश द्यायला लावले होते पण त्यांनी आदेश नाही दिले. काही लोकांच्या पोटात दुखतं ना. शरद पवारांसोबत गद्दारी झाली असेल नेमकं म्हणण्यात येत आहे. नाही काही गद्दारी कशासाठी? गद्दारी ते देवाबरोबर कधी गद्दारी होते का? गद्दारी होतच नाही.